जळगावातील महर्षी वाल्मिकी युवा संस्था यांच्यातर्फे गोकुळ अष्टमी निमित्त जुना आसोदा रोडवरील पिवड्या भिंती परिसर येथे नगरसेविका रंजना सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते। याप्रसंगी अनेक तरुणांचा उत्साह या दहीहंडी उत्सवानिमित्त पाहायला मिळाला। सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, नगरसेविका रंजना सपकाळे यांच्यातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम हे राबवण्यात येत असतात। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बोडे, नगरसेविका रंजना सपकाळे, माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते बंटी भारंबे, रोहन सोनवणे, अर्जुन भारोडे व मंडळाचे कार्यकर्ते आदींची याप्रसंगी उपस्थिती होती। या मंडळाप्रसंगी अनेक गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले होते। यामध्ये महर्षी वाल्मिकी गोविंदा पथक, वीर बाजूप्रभू गोविंदा पथक, श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्रमंडळाचे गोविंदा पथक व तरुण कुळापा मित्रमंडळाचे गोविंदा पथक आदी पथकांना यावेळी गोविंदाचा मान यावेळी मिळाला होता। ही दहीहंडी महर्षी वाल्मिकी मंडळाच्या गोविंदाने याप्रसंगी फोडली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोविंदाला रोख पारितोषिक देत त्याचा गौरव करण्यात आला। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे नेमकं काय बोलले ते जाणूयात। वार्ड क्रमांक 3 महर्षी वाल्मिकी क्रीडांगणमध्ये महर्षी वाल्मिकी युवा संस्थेमार्फत दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। पहिल्यांदाच दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही यावर्षी। कोणाच्या माध्यमातून केला होता? नगरसेविका रंजना भरत सपकाळे, मी भरत सपकाळे। चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। विजेता गोविंदाला 11,000 रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।